जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। येत्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात जामनेर तहसील कार्यालय येथे पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी शासन येत्या लोकसभा निवडणुकीसाठी ज्या काही नाविन्यपूर्ण योजना राबवत आहे त्या संदर्भातील माहिती दिली। सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद जामनेर तहसील कार्यालयामध्ये बोलावलेली आहे। यामध्ये निवडणुकीची जी अधिसूचना आहे ती दिनांक 18 एप्रिल रोजी निघणार आहे। या अधिसूचनेची प्रसिद्धी आपल्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय, तराटी कार्यालय या ठिकाणी 18 तारखेला होणार आहे। या अधिसूचनेमध्ये आपल्याकडे 18 ते 25 तारखेदरम्यान जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहे। त्यामध्ये 26 तारखेला त्या नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार आहे आणि 29 तारखेला नामनिर्देशन पत्राची माघार होणार आहे। म्हणजे 29 तारखेला आपले जे उमेदवार जे आहेत, म्हणजे अंतिम उमेदवारांची जी यादी आहे निवडणूक लढवणाऱ्या, ती यादी त्या ठिकाणी फायनल होणार आहे। आता जामनेर 19 जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आपला 04 रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपला विधानसभा मतदारसंघ येतो। 3,21,000 मतदार या विधानसभा मतदारसंघामध्ये नोंदणी झालेले आहेत। याच्यामध्ये 329 मतदान केंद्र या संपूर्ण मतदान संघामध्ये आपले आहेत। नाविन्यपूर्ण याच्यामध्ये आपण 11 मॉडेल केंद्र या आपल्या जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण वेगवेगळ्या थीम घेऊन आपण 11 मतदान केंद्र आपण आदर्श मतदान केंद्र म्हणून करणार आहोत। त्या अनुषंगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचं जे मतदान आहे ते आपलं 13 तारखेला होणार आहे। 12 तारखेला साहित्य वितरण जे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर या पटांगणावरून त्या ठिकाणावरून आपलं साहित्य वितरण होणार आहे। यामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर आपण प्रथमोपचार किटसह आशा सेविकांची नियुक्ती आपण केलेली आहे। तसेच ज्या मतदान केंद्रावर लहान मुले किंवा स्तनदा माता येणार आहे तर त्या ठिकाणी आपण प्रत्येक मतदान केंद्र ठिकाणी बाल संगोपन केंद्राची देखील आपण उभारणी त्यामध्ये केलेली आहे। प्रत्येक मतदान केंद्रावर जे वयोवृद्ध मतदार त्या ठिकाणी येणार आहे किंवा अपंग मतदार त्या ठिकाणी येणार आहे, दिव्यांग मतदार येणार आहे, तर त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा देखील आपण प्रत्येक मतदान केंद्र लोकेशनला आपण केलेली आहे। आणि ती व्हीलचेअर किंवा त्या वयोवृद्ध मतदाराला मदत करण्यासाठी आपण 10वी ते 12वी या इयत्तेमधला एक स्वयंसेवक देखील त्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर आपण निवडलेला आहे। आता याच्यामध्ये माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आपल्याकडं ज्यामध्ये होम वोटिंग आपल्याला करणं गरजेचं आहे की जो मतदार बेड रिडन आहे, आज रोजी जो मतदानासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊ शकत नाही, तर असे जामनेर मतदारसंघामधील जवळपास आपण 91 मतदार आयडेंटिफाय केलेले आहेत आणि या 91 मतदारांचं प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे, म्हणजे त्यांच्या घरी मतदान पथक आपलं जाणार आहे आणि त्यांचं जे मतदान आहे ते पोस्टल बॅलेट किंवा मतपत्रिकेवर त्यांचं मतदान होणार आहे आणि त्यांच्या मतांची देखील किंवा त्यांचा जो मतदानाचा जो अधिकार आहे तो त्या ठिकाणी त्या बेड रिडन मतदाराचा देखील बजावला जाणार आहे। यामध्ये मागच्या 2019 लोकसभा मतदानावेळी ज्या मतदान केंद्रावर मतदानाची आकडेवारी जी कमी आलेली आहे, म्हणजे 50% आतमध्ये ज्यांचं मतदानाच टक्केवारी आलेली आहे, तर अशा मतदान केंद्रावर किंवा अशा एरियामध्ये आपण मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। यामध्ये जामनेर शहरामध्ये आपण पथनाट्याचं आयोजन केलेलं आहे, त्यानंतर सायकल रॅलीच्या माध्यमातून आपण मतदार जनजागृती केलेली आहे। याचसोबत जामनेर मतदारसंघामध्ये जे आपले 12 जी मुख्य गावं आहेत की ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरला जाणार आहे, तर या आठवडे बाजारामध्ये देखील आपण मतदार सहायता कक्षाची उभारणी आपण करणार आहोत। म्हणजे इथून पुढच्या कालावधीमध्ये मतदान होईपर्यंत आपलं जे मतदान सहायता कक्ष आहे ते आठवडा बाजाराच्या ठिकाणी देखील उपस्थित राहणार आहे आणि ते त्या ठिकाणी वयोवृद्ध मतदार असेल किंवा महिला मतदार असेल यांना ते मार्गदर्शन करणार आहे। मतदार यादीतलं त्यांचं नाव त्यांना शोधून देणार आहे। जर एखादा मतदार नोंदणी करण्यासाठी जर शिल्लक राहिलेला असेल तर त्याची मतदार नोंदणी त्या ठिकाणी होणार आहे। प्लस 13 तारखेला जे आपल्याकडे मतदान होणार आहे तर त्यांची मतदानासाठी त्या संबंधित मतदारांनी उपस्थित राहावं
याकरता त्यांची जी मतदार जनजागृती आहे तीही त्या ठिकाणी होणार आहे. आता 13 मेला जे आपल्या तिकडे मतदान जे होणार आहे उन्हाची तीव्रता त्यामध्ये जास्त असणार आहे, तर यावेळी संबंधित आपल्या मतदारसंघातील जवळपास 42 केंद्र आपण आयडेंटिफाय केलेले आहेत की ज्या ठिकाणी बाहेर मतदान केंद्राच्या वरांडा नाही आहे की जेणेकरून संबंधित मतदाराला उन्हामध्ये उभं राहण्याची वेळ येईल, तर अशा ठिकाणी आपण मंडप उभारणी करणार आहोत. म्हणजे 42 ठिकाणी अशी आपण निश्चित केलेली आहे की ज्या ठिकाणी आपण मंडप उभारणार आहोत, आणि या व्यतिरिक्त 48 ठिकाणं अशी आपण आयडेंटिफाय केलेली आहे की ज्या ठिकाणी त्या मतदान केंद्रावर पत्र्याचं छत आहे, पत्र्याचं छत असल्यामुळे त्या ठिकाणी गरम होण्याची शक्यता आहे, तर अशा 48 ठिकाणी आपण कूलरची देखील व्यवस्था त्या संबंधित मतदान केंद्रावर आपण करणार आहोत. प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आपण सर्व पथकांचं चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण संपूर्ण जिल्ह्यामध्ये अन्य जिल्हाधिकारी महोदयांच्या संकल्पनेतून प्रशिक्षण एक वेगळ्या पद्धतीने आपण यामध्ये घेतलेलं आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर आपण संबंधित मतदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदार यंत्र हाताळणीचं भावनिक प्रशिक्षण देखील एकदम व्यवस्थित सर्वांना दिलेलं आहे, जेणेकरून ॲक्च्युअल मतदानाच्या दरम्यान म्हणजे कोणत्याही प्रकारे त्या संबंधित मतदार अधिकारी व कर्मचाऱ्याला मतदार यंत्राबाबत कोणत्याही प्रकारचा डाऊट त्याच्या मनामध्ये राहणार नाही अशा पद्धतीचं मॉकड्रिल प्रशिक्षण माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या संकल्पनेतून आपण दिलेलं आहे. यासोबतच मतदारसंघामध्ये विविध इलिगल कॅश असेल किंवा इलिगल मद्य असेल याची वाहतूक रोखण्यासाठी आपण बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीवर देऊळगाव गुजरी या ठिकाणी आपण एक चेकपोस्ट स्थापन केलेला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीवर वाकोद आणि शेंदुर्ली या दोन ठिकाणी आपण चेकपोस्टची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. 18 तारखेपासून त्या ठिकाणी या चेकपोस्टवर सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी होऊन जे काही इलिगल मुवमेंट असेल कॅशची असेल किंवा मद्याची असेल ही इलिगल मुवमेंट जी आहे ती रोखण्यासाठी देखील या चेकपोस्टचा त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. 13 तारखेला जे मतदान आपल्या 19 जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे, तर त्या अनुषंगाने किंवा माननीय भारत निवडणूक आयोगाने ज्या काही नाविन्यपूर्ण योजना किंवा नाविन्यपूर्ण बाबी या निवडणुकीमध्ये ज्या दिलेल्या आहेत 18 तारखेपासून त्या ठिकाणी या चेकपोस्टवर सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी होऊन जे काही इलिगल मुवमेंट असेल कॅशची असेल किंवा मद्याची असेल ही इलिगल मुवमेंट जी आहे ती रोखण्यासाठी देखील या चेकपोस्टचा त्या ठिकाणी उपयोग होणार आहे. 13 तारखेला जे मतदान आपल्या 19 जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे, तर त्या अनुषंगाने किंवा माननीय भारत निवडणूक आयोगाने ज्या काही नाविन्यपूर्ण योजना किंवा नाविन्यपूर्ण बाबी या निवडणुकीमध्ये ज्या दिलेल्या आहेत, तर त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद सदरची माहिती देण्यासाठी आपण आयोजित केलेली होती. दिनांक 13 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने जी काही पूर्वतयारी प्रशासनामार्फत करण्यात आलेली आहे, तर या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि 13 मे रोजी जे मतदान आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जे होणार आहे, तर जास्तीत जास्त मतदारांनी या मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि आपली जी मतदानाची टक्केवारी आहे आपल्या विधानसभा मतदारसंघाची ती जास्तीत जास्त कशाप्रकारे राहील या हिशोबाने आपल्या सर्व मतदारांनी या मतदान प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हायचं आणि भारत देशाची लोकशाही सक्षमीकरण करण्यासाठी आपण सर्व मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्या मतदानाचा हक्क सर्वांनी बजवायचा आहे असं आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने मी या निमित्ताने करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही बघितले मागे 21 झोन मध्ये आहेत, 329 केंद्र आहेत, SST ची पथक आपली 3 ठिकाणी आहेत, देऊळगाव गुजरीला मोताळ्याकडे जाणार, एक वाकोदला केलं आणि एक शेंदुर्मीला केलं. हे आपले 3 SST ची पथक आहे. 18 तारखेपासून आपली ऍक्टिव्हिटी. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.